अथ श्रीवेङ्कटेशस्तोत्रम् श्रीगणेशाय नमः श्रीवेङ्कटेशाय नमः ॐ नमो जी हेरम्बा सकलादि तु प्रारम्भा आठवुनी तुझी स्वरूपशोभा वंदन भावे करीतसे नमन माझे हंसवाहिनी वाग्वरदे विलासिनी ग्रंथ वदावया निरूपणी भावार्थ खाणी दया माजी नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूपा तू स्वामीया स्फूर्ति द्यावी ग्रंथ वदावया जेणे श्रोतया सुखवाटे नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना सकळ श्रोतया सज्जना नमन माझे साष्टांगी ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषासी दाहक तोषूनिया वैकुंठनायक मनोरथ पूर्ण करील जय जयाजी व्यंकटरमणा दयासागरा परिपूर्णा परंज्योति प्रकाश गहना करितो प्रार्थना श्रवण कीजे जननी परीत्वा पाळिले पितया परीत्वा सांभाळिले सकळ संकटा पासुनी रक्षिले पूर्ण दिधले प्रेम सुख हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजिले आघवे जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगासी दीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांचा आता परिसावी विज्ञापना कृपाळुवा लक्ष्मी रमणा मद घालोनी गर्भाधाना अलौकिक रचना दाखविली तुझन जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळुवा जगजेठी अपराध पोटी घाली माझे माझी या अपराधांच्या राशी भेदोनी गेल्या गगनासी दयावंता ऋषिकेशी आपुल्या ब्रीदासी सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानी तयाचा खेद तेवी तू कृपाळू गोविंद माय बाप मजलागी उडादा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचलिया वृक्षांची फळे मधुन कोठोनी असतील अराटी लागी मृदुता कोठोनी असेल कृपावंता पाषाणासी गुल्मलता कैसिया परी फुटतील आपादमस्तकावी अन्यायी परी तुझे पदरी पडिलो पाही आता रक्षण नाना उपायी कारणे तुझ उचित समर्थाचिये घरीचे श्वान त्यासी सर्वही देती मान तैसा तुझा म्हणवितो दीन हा अपमान कवणाचा लक्ष्मी तुझे पाया तळी आम्ही भिक्षेसी घालो निजोळी येणे तुझी ब्रीदावळी कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पयाला द्रौपदीसी वस्त्रे अनंता देत होतासी भाग्यवंता आम्हा लागी कृपणता कोठोनी आणली गोविंदा मावेची करोनी द्रौपदी सती अन्ने पुरविली मध्यरात्री ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा कृपाळुवा परमपुरुषा करुणा कैसी तुझ नये अंगीकारी या शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुरवचनी अंगीकार केली या झणी मज हातीचे न सोडावे समुद्रे अंगीकारी लावडवानळ तेणे अंतरी होतसे विव्हळ ऐसे असोनी सर्वकाळ अंतरी साठविला तयाने कूर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडीवार एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पै केला शंकरे धरिले हळाहळ तेने नीळवर्ण झाला गळा परी त्यागेले नाही गोपाळा भक्तवत्सला गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिणली वैखरी
दुष्टपतित दुराचारी अधमाहुनि अधम विषयासक्त मंदमती आळशी कृपणकुव्यसनी मलिनमानसी सदा सर्वकाळ सज्जनासी द्रोहकरी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ पामरा माझी पामर व्यर्थ बडिवार जगी वाजे काम क्रोध मदमत्सर हे शरीर त्याचे बिढार काम कल्पनेसी थार दृढ येथे केला असे अठरा भार वनस्पतीची लेखणी समुद्र भरला मशी करूनी माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारंग धरा तुवा अंगीकार केलिया गदाधरा कोण गुण दोष गणील नीचारतली रायासी तिसी कोण म्हणे दासी लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैची गावीचे होते लेंडवोहळ गंगेसी मिळता गंगाजळ काकविष्ठेचे झाले पिंपळ तयासी निंद्य कोण म्हणे तैसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ कन्या देवनिया कुळ मग काय विचारावे जाण तसता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावरी अभेर समर्थे केला न पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी तुझी या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळुवा लक्ष्मीपती बरवे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थना ऐका कमळापती तुझे नामी राहो माझी मती हेचि मागतो पुढत पुढती परंज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझी अनंत नामे तया माझी अतिसुगमे ती मी अल्पमती सप्रेमे स्मरुनी प्रार्थना करीतसे श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ती पद्मनाभा दामोदरा प्रकाशगहना परात्परा आदि अनादि विश्वंभरा जगदुद्धारा जगदीशा कृष्णा विष्णो ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नृसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ति अनाथ रक्षका आदि पुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकल मंगल मंगलाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ति गुणातीता गुणाज्ञा निज बोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सूज्ञा गुणप्राज्ञा परमेश्वरा श्रीनिधि श्रीवत्सलांचनधरा भय क्रुद भय नाशना गिरिधरा दुष्ट दैत्य संहार करा वीरा सुख करा तु एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खाणी वैरागवरा मधुमुर दैत्य संहार करा असुर मर्दना उग्रमूर्ति शंखचक्र गदाधरा गरुडवाहना भक्तप्रियकरा गोपी मनरंजना सुखकरा अखंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधारिया जगदव्यापका जगदवर्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजनधेया मूळमूर्ति शेषशयना सार्वभौमा वैकुंठवासिया निरुपमा भक्तकैवारिया गुणधामा पाव आम्हा ये समयी ऐसी प्रार्थना करुणी देवीदास अंतरी आठविला श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रगटला ईश त्या सुखासी पार नाही
हृदयी आविर्भवली मूर्ती, त्या सुखाची अलौकिक स्थिती, आपुले आपण श्रीपती, वाचे हाती बोलवी तसे। ते स्वरूप अत्यंत सुंदर, श्रोती श्रवण कीजे सादर, सावळी तनु सुकुमार, कुंकुमाकार पाद पद्मे, सुरेख सरळ अंगोळिका, नखे जैसी चंद्ररेखा, घोटी व सुनील अपूर्व देखा, इंद्र नीळाची ये परी, चरणी वाळे घागरिया, वाकी वरत्या गुजरिया, सरळ सुंदर पोटरिया, कर्दळी स्तंभाची ये परी, गुडघे मांडिया जानुस्थळ, कटितटी किंकिणी विशाळ, खालते विश्व उत्पत्तीस्थळ, वरी झळाळी सोनसळा, कटीवरते नाभिस्थान, जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न, उदरी त्रिवळी शोभे गहन, त्रैलोक्य संपूर्ण जया माजी, वक्षस्थळी शोभे पदक, पाहोनी चंद्रमा अधोमुख, वैजयंती करी लख लख, विदुल्लते चिये परी, हृदयी श्री वत्सलांचन, भूषण मिरवी श्री भगवान, तयावरते कंठस्थान, जयासी मुनिगण अवलोकिती, उभय बाहुदंड सरळ, नखे चंद्रा परीसते जाळ, शोभती दोन्ही करकमळ, रातोत्पलाचिये परी, मनगटी विराजती कंकणे, बाहुवटी बाहुभूषणे, कंठी लेईली आभरणे, सूर्य किरणे उगवली, कंठावरते मुखकमळ, हनुवटी अत्यंत सुनील, मुख चंद्रमा अति निर्मळ, भक्त स्नेहाळ गोविंदा, दोन्ही अधरा माझी दंतपंक्ती, जिह्वा जैसी लावण्य ज्योती, अधरा अमृत प्राप्तीची गती, जाणे लक्ष्मी ते सुख, सरळ सुंदर नासिक, जेथे पवनासी झाले सुख, गंडस्थळीचे तेज अधिक, लख लखित दोही भागी, त्रिभुवनीचे तेज एकवटले, बरवे पण सिगेसी आले, दोही पातयांनी धरिले, तेच नेत्र श्रीहरीचे, व्यंकटा भ्रुकुटिया सुनीळा, कर्णद्वयांची अभिनवलीळा, कुंडलांच्या फाकती कळा, तो सुख सोहळा अलौकिक, भाळ विशाळ सुरेख, वरती शोभे कस्तुरी टिळक, केस कुरळे अलौकिक, मस्तकावरी शोभती, मस्तकी मुकुट आणि किरीटी, शोभवती झिळमिळ्यांची दाटी, त्यावरी मयूर पिच्छांची वेठी, ऐसा जग जेठी देखिला, ऐसा तू देवाधिदेव, गुणातीत वासुदेव, माझी या भक्तीस्तव, सगुण रूप झालासी, आता करू तुझी पूजा, जगज्जीवना अधोक्षजा, आर्ष भावार्थ हा माझा, तुझ अर्पण केला असे, करुणी पंचामृत स्नान, शुद्धामृत वरी घालून, तुझ करू मंगल स्नान, पुरुष सूक्ते करुनिया, वस्त्रे आणि यज्ञोपवित, तुझ लागी करू प्रीत्यर्थ, गंधाक्षता पुष्पे बहुत, तुझ लागी समर्पू, धूप दीप नैवेद्य, फल तांबूल दक्षिणा शुद्ध, वस्त्रे भूषणे गोमेद, पद्मरागादी करुनी, भक्तवत्सला गोविंदा, ही पूजा अंगीकारावी परमानंदा, नमस्कारोनी पादारविंदा, मग प्रदक्षिणा आरंभिली, ऐसा षोडशोपचारे भगवंत, यथा विधी पूजिला हृदयात, मग प्रार्थना आरंभिली बहुत, वर प्रसाद मागावया, जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा, जय जयाजी गुणातीत परब्रह्मा, जय जयाजी हृदयवासिया रामा, जगदुद्धारा जगद्गुरु, जय जयाजी पंकजाक्षा, जय जयाजी कमलाधीशा, जय जयाजी पूर्णपरेशा, अव्यक्ता व्यक्ता सुखमूर्ति,
जय जयाजी भक्तरक्षकां, जय जयाजी वैकुंठनायकां, जय जयाजी जगपालकां, भक्तांसी सखा तु एक, जय जयाजी निरंजनां, जय जयाजी परात्परगहनां, जय जयाजी शून्यातीत निर्गुणां, परिसावी विज्ञापना एकमाझी, मजलागी देई ऐसावर, जेने घडेल परोपकार, हेची मागणे साचार, वारंवार प्रार्थी तसे, हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुःख नसावे संसारी, पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते, लग्नार्थियाचे भावे लग्न, धनार्थियासी भावे धन, पुत्रार्थियाची मनोरथ पूर्ण पुत्र देवनी करावे, पुत्र विजयी आणि पंडित, शतायुषी भाग्यवंत, पितृसेवेसी अत्यंतरत, जयाचे चित्त सर्वकाळ, उदार आणि सर्वज्ञ, पुत्रदेयी भक्ता लागुन, व्याधिष्ठाची पीडा हरण, तत्काळ की जे गोविंदा, क्षय अपस्मार कुष्ठादिरोग, ग्रंथ पठने सरावा भोग, योगाभ्यासी यासी योग, पठन मात्रे साधावा, दरिद्री भावा भाग्यवंत, शत्रुचा भावा निःपात, सभाभावी वश समस्त, ग्रंथ पठने करुनिया, विद्यार्थियासी विद्याभावी, युद्धि शस्त्रे न लागावी, पठने जगात कीर्ती भावी, साधु साधु म्हणोनिया, अंतिभावे मोक्ष साधन, ऐसे प्रार्थनेसी दीजे मन, एवढे मागतो वरदान, कृपानिधे गोविंदा, प्रसन्न झाला व्यंकटरमण, देवी दासासी दिधले वरदान, ग्रंथाक्षरी माझे वचन, यथार्थ जाण निश्चयेसी, ग्रंथी धरोनि विश्वास, पठन करील रात्रंदिवस, त्या लागी मी जगदीश, क्षण एकन विसंबे, इच्छा धरोनि करील पठन, त्याचे सांगतो मी प्रमाण, सर्व कामनेसी साधन, पठन एक मंडळ, पुत्रार्थियाने 3 मास, धनार्थियाने 21 दिवस, कन्यार्थियाने 6 मास, ग्रंथ आदरे वाचावा, क्षय अपस्मार कुष्ठादिरोग, इत्यादी साधने प्रयोग, त्यासी एक मंडळ सांग, पठने करुनी कार्यसिद्धी, हे वाक्य माझे नेमस्त, ऐसे बोलिला श्री भगवंत, साचन मानी जयाचे चित्त, त्यासी अध पात सत्य होय, विश्वास धरील ग्रंथ पठनी, त्यासी कृपा करील चक्रपाणी, वर दिधला कृपा करुनी, अनुभवे कळो येईल, गजेंद्राची आकांतासी, कैसा पावला ऋषिकेशी, प्रल्हादाची भावार्थासी, स्तंभातुनी प्रगटला, वज्रासाठी गोविंदा, गोवर्धन परमानंदा, उचलोनिया स्वानंदकंदा, सुखी केले तये वेळी, वत्साचे परिभक्तासी, मोहे पान्हावे धेनू जैसी, मातेचा स्नेह तुलनेसी, त्याच परी घडलेसे, ऐसा तू माझा दातार, भक्तासी घालिसी कृपेची पाखर, हा तयाचा निर्धार, अनाथ नाथ नाम तुझे, श्री चैतन्य कृपा अलोलिक, तोषोनिया वैकुंठनायक, वरदिधला अलौकिक, जेणे सुख सकळांसी, हा ग्रंथ लिहिता गोविंद, या वचनीन धरावा भेद, हृदयी वसे परमानंद, अनुभव सिद्धी सकळासी, या ग्रंथीचा इतिहास, भावे बोलिला विष्णुदास, आणिकन लागती सायास, पठन मात्रे कार्यसिद्धी, पार्वतीस उपदेशी कैलासनायक, पूर्णानंद प्रेमसुख, त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक, मुनिसुरवर विस्मित, प्रत्यक्ष प्रगटेल वनमाळी, त्रैलोक्य भजत त्रिकाळी, ध्याती योगी आणि चंद्रमौळी,
शेषाद्रीपर्वती उभासे देवीदासविनवीश्रुतया चतुरां प्रार्थनाशतकपठनकरां जावया मोक्षाचिया मन्दिरा काही न लागति सायास एकाग्रचित्ते एकान्ती अनुष्ठानकीजे मध्यरात्रि वैसोनिया स्वस्थचित्ती प्रत्यक्षमूर्ति प्रगटेल तेजे देहभावासी नुरेठाव अवघा चतुर्भुजदेव त्याचे चरणी ठेवोनिया भाव वरप्रसाद मागावा श्रीदेवीदासविरचितं श्रीवेङ्कटेशस्तोत्रं श्रीलक्ष्मीवेङ्कटेशचरणार्पणमस्तु।